आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान करण्याचं काम सुरू केलेलं आहे याला ते आता नाकारू शकत नाही. त्या वक्तव्यावर प्रसाद उमटायला लागले त्याच्यावर शाही बेग झाली आहे. मी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मित्र त्यांचं इंटरव्ह्यू पाहत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या शब्दाचा विपर्यास झालेला आहे आणि या पद्धतीनं ते करायला नव्हतं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आत्ता आपलं मत मांडलेलं आहे. खरं तर माझे मित्र केव्हापासून या सगळ्या वो ऐसे ना थे आता हे का असे झालेत मला काही कळत नाही. पण खऱ्या अर्थानं जी शाईफेक झाली त्याला आमचा विरोध आहे. अशा गोष्टी या महाराष्ट्रात घडू नये ही आमची भूमिका स्पष्ट काँग्रेसची आहे. कारण की आम्ही अहिंसेच्या मार्गाला जास्त महत्त्व देतो. पण आपण पाहिलं की सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कधी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलचं वक्तव्य BJP हे एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीला आता दिलं तरी ते काही तर लोकांना चालणार नाही की खरा रूप त्यांचं या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. राज्याचे उच्चतंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांचं जे कालचं वक्तव्य आहे ही जी काही पेशवाईच्या काळामधली जी काही मानसिकता होती की बहुजनांनी शिक्षण घेऊ नये, बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षण मिळू नये, शेतकरी गरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळू नये, जी काही मानसिकता त्या काळातली होती आणि त्या मानसिकतेला झुकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था उभ्या करून बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षण दिलं त्याचा विरोध आजही या पेशवाई विचाराच्या भाजपला खतखत्ता आहे का हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये हे कधीही असं नव्हतं. जे घडवायचं काम महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हा प्रश्न आता भारतीय जनता पार्टीला विचारावा लागेल. वैचारिक महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र या दोन्ही महाराष्ट्राची ओळख भारतीय जनता पार्टीने संपवलेली आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मांडतो आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाची 5 माफी मागितली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर आता याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय देणार आहे भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान करण्याचं काम सुरू केलेलं आहे याला ते आता नाकारू शकत नाही. कितीही स्पष्टीकरण, विप्रयास वगैरे हे शब्द भारतीय जनता पार्टीजवळ आहेत ते बोलतात आणि नंतर विप्रयास सांगतात हे आता चालणार नाही. आणि राज्यातलं सरकारचं जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची. पण सरकारच आणि सरकारचे मंत्री आणि सरकारचे आमदार हेच कायदा सुव्यवस्था बिघडवतात आहेत आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करताय अशा पद्धतीचं चित्र होत असेल आणि राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अगर त्याला सपोर्ट करत असतील तर ही निंदनीय आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं अशा पद्धतीचे वक्तव्य होत आहे, वाचाडवीर म्हणून आरोप होत आहे का? बघा, ज्यांनी दुसऱ्यांवर काय आरोप करायचे, भाजपला बिलकुल कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कारण की लोकशाहीची लखतरे टांगवायचं हे भाजपजवळ आता त्यांना सगळे अधिकारच मिळालेले अशा पद्धतीचं ते वागतात आहे देशात असो की राज्यात असो. त्याच्यामुळे हे वाचाडवीर जे आहेत ते भाजपचे ते वाचाडवीर नाही आहेत, ते स्वातंत्र्यवीर आहेत असं त्यांना ते उपमा देतात आणि म्हणून अशा लोकांबद्दल वक्तव्य करणं काही आम्हाला आमच्याही स्वभावालाही पटत नाही. हे काँग्रेसचाही विचार नाही कारण की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राची लखतरं भाजपनं टांगून आता बंद केलं पाहिजे आणि जनतेचा आणि काँग्रेस पक्षाचा संयम आता त्यांनी बघू नये असा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहे. की ते निषेधार्थ आहे आमच्या युवक काँग्रेस आणि NUSA मुलांनी मुलींनी आज काळे झेंडे दाखवून चंद्रकांत पाटलाचा निषेध केलेला आहे. इथपर्यंत लोकशाहीमध्ये ठीक आहे पण ज्या पद्धतीनं या पद्धतीची व्यवस्था. पण खरं तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला की नाही राहिला हा एक प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर येतो आहे. मंत्र्यावर जेव्हा शाही फेकली जाते कारण की एका कुटुंबामध्ये जे काही प्रोटेक्शन आता दिलेलं आहे राज्य सरकारने मंत्र्यांच्या नातवापासून तर पोरांपासून सुनेपासून जी काही आता ज्या पद्धतीनं संरक्षण दिलेलं आहे मग मंत्र्याला पण संरक्षण असेल
पण मंत्र्याला शाही फेकतपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महाराष्ट्रात असं वाटतं आहे. आणि मी मगाशी सांगितलं की हे निंदनीय आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राबद्दल बडबड केली आहे. तुम्ही कितीही अमित शहांना भेटले असले तरी आम्ही तडजोड करणार नाही सीमा प्रश्नावर, असं ते बोलले. गुजरातच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे उद्योग नेऊन वेदांतासारखा एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी नेऊन जे काही गुजरातच्या लोकांना आश्वासन देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी त्या काळात केलं आणि गुजरातच्या निवडणुका जिंकल्यात, त्याचप्रमाणे सीमावादाचा प्रश्न हा कर्नाटकाच्या बाजूने आहे. कारण की आपण पाहिलं की बोमई कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणाले की सीमा आमच्या आहेत आणि त्या आम्ही आमच्या ताब्यात घेऊन राहू. प्रकरण कोर्टात आहे, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की न्यायालयात आहे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की ते आमच्या बाजूने आहे. हे काय चाललेलं आहे? आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आणि केंद्रातलं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार, हे मुद्दामून या पद्धतीचं महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. हे याच्या निमित्तानं सिद्ध होते आहे आणि हे महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही. उद्या मोदी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत, कसं पाहतात? महाराष्ट्रामध्ये ते येतात आहेत, महाराष्ट्राचे उद्योग त्यांनी नेलेले आहेत आणि जे उद्योग महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे होते, जे उद्योग पूर्ण करून घेण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं देशाचे प्रधानमंत्री म्हणून, आणि पण ते गुजरातमध्ये घेऊन गेले. आता नागपूरला आले तर एखाद्या घोषणा मोठ्या होतील, कारण की गेल्या 8-9 वर्षापासून हा देश मोदीजींच्या घोषणा आणि त्यांची शब्दफेक हा देश बघतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हातात एखादी घोषणा येणार, मोठे मोठे उद्योगाच्या वगैरे घोषणा ते करतील उद्या, हे अपेक्षित आहे. कारण की ते घोषणा करणं हे त्यांचं स्वभाव राहिलेला आहे. त्याच्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये येऊन ते घोषणा करतील आणि त्या घोषणेचे किती फायदे महाराष्ट्राला होतील हे आता सांगता येणार नाही. भाजपनं योग पुरुष वगैरे सुद्धा म्हटलंय पंतप्रधानांना आणि या समृद्धी महामार्गाचं समृद्धी येईल असे म्हटलं. मला पहिले मेट्रोचं कर्ज नागपूरकरांवर जे लादलेलं आहे ते माफ करून टाकावं आणि सगळं केंद्रांनी हे सगळं कर्ज आपल्या तिजोरीतून पैसे द्यावेत, कारण की हा जो पांढरा हत्ती मेट्रोचा बसवलेला आहे. आणि दुसरं समृद्धी मार्गामधलं तर आता नाही, पुढच्या काळात त्याच्या मागं काय काय लपलेलं आहे, कोणाची समृद्धी झालेली आहे हे आता आम्ही पुढच्या काळात आणणार आहोत. त्याच्यामुळे हा ऐतिहासिक दिवस राहणार की नाही राहणार मला माहिती नाही, पण जे नागपूरकरांवर जे टॅक्सेसच्या रूपाने जे कर्ज वाढवलेले आहे, मेट्रो असेल, अनेक विकास कामं जे कर्ज रूपाने पैसे आणून नागपूरकरांवर टॅक्स वाढवलेले आहेत, ते एकदा त्यांनी माफ करून टाकावं. आणि योगायोगाने ते विदर्भात येतात आहे मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रामध्ये विदर्भासहित मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत आणि त्याचं कारण मोदीजींना माहिती येते, कारण की ते गरिबीतून आलेले आहेत, त्यांच्यामुळे गरिबी त्यांना माहिती असेल, शेतकरी माहिती असेल असं मला अपेक्षित आहे. आणि म्हणून उद्या विदर्भात आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतात, शेतकऱ्यांचं कर्ज संपूर्ण माफ करतात काय, याच्यावरही आमचं लक्ष लागलं. समृद्धीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, या काही काम बाकी असं असताना मोदी येऊन लोकार्पण करताय, यामागे राजकीय? बिलकुल, मी तुम्हाला सांगितलं की समृद्धी कोणाची झालेली आहे, राजकीय हेतू आहे की नाही आहे, ते आम्ही पुढच्या काळात मांडू. सगळे आमच्या जो त्याचे पेपर्स आलेले आहेत आणि समृद्धी या नेमका या मार्गामध्ये कोणाकोणाची झालेली आहे त्यांचे सगळे नावासहित आम्ही ते जाहीर करतो. मोठं वक्तव्य ना हे की तुम्ही म्हणता समृद्धी झाली इतर लोकांची? बिलकुल, तुम्हाला लक्षात येईल, मी तुम्हाला सांगितलं की या समृद्धी मार्गामध्ये किती अधिकारी, किती नेते यांची समृद्धी झालेली आहे ते आम्ही पुढच्या काळात मांडू. केव्हापर्यंत मांडू? बिलकुल, आता आलंच आहे, हे होऊ द्या सगळं अधिवेशन. तुम्हाला आम्ही सांगतो खूप सारे मुद्दे या अधिवेशनात येणार आहेत, त्याचा आता त्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊ. काय मी काय बोललो की समृद्धी कोणाची झालेली आहे, कोण मंत्री त्याच्यात सहभागी आहेत, कोण नेते आहेत, कोण अधिकारी आहेत, त्यामुळे मी या पद्धतीनं बोललेलो आहे.